आमदारांची काय बैठक मुंबईत आहे? आमची बैठक जयंतराव पाटील आणि मी ही फार आधीच ठरवलेली आहे. याचा आणि त्याचा अर्थार्थी काही संबंध नाही. वेळ येते त्यावेळेस ज्यांच्या जागा सर्वात जास्त त्यांना ते त्याच्याबद्दल आम्ही कोणता विचार केला नाही. परंतु आपण आता एक गोष्ट लक्षात आणून दिल्यामुळं मंडळाशी दर 2-3 महिन्याला ती बैठक होत असते. बहुतेक सगळेजण मेंबर येत असतात. थोडंसं ह्यावेळेस पावसाने ओढ दिलेली असल्यामुळं लागणीवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झालेला आहे. साखरेचे साठे आपल्या देशामध्ये मर्यादित आहेत. त्याच्यामुळं जर पावसाने ओढ दिली तर कारखाने लवकर सुरू होतील असं वाटत नाही, कारण ऊसच वाढणार नाही. त्याच्यामुळं अर्थात कारखाने कधी सुरू करायचा सर्वोच्च अधिकार सरकारचा असतो. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री याबद्दलचा निर्णय चर्चा करून घेतात. पण आत्ता तरी आपल्या राज्यातल्या बहुतेक डॅममध्ये, धरणांमध्ये पाण्याचे साठे इतके कमी झालेले आहेत की बऱ्याचशा शहरांना देखील आणि बऱ्याचशा तालुक्याच्या ठिकाणी पण पिण्याच्या पाण्याच्या करता कमतरता भासण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. आणि पिकं पाण्याला आलेली आहेत, परंतु धरणात पाणी नसल्यामुळं पिकांना पण पाणी देता येत नाही. माझ्या तर अनेक ठिकाणी बघण्यात आलं की टँकरची मागणी आत्ता जून, आज 19 तारीख आहे आणि तिसऱ्या आठवड्यात जूनचा गेलेला असताना पिण्याच्या पाण्याच्या करता टँकरनी पाणी पुरवठा करावा अशा प्रकारची मागणी ही महाराष्ट्रामधनं वेगवेगळ्या भागातनं यायला लागलेली. इव्हन आपल्या चिपळूणमध्ये, रत्नागिरीमध्ये परवा मला शेखर निकम सांगत होते की त्यांच्याकडे पण टँकर चालू आहे. पुणे जिल्ह्यात पण काही काही भागामध्ये टँकरची मागणी यायला लागलेली आहे. त्याच्यामुळं सगळेजण काळजीत आहेत आणि ह्याचा मोठा फटका साखर कारखानदारालाही बसणार आहे आणि शेतकऱ्यांच्या इतर जे पिकं असतात, इतर जो भाजीपाला असतो, फळफळावर असतात, त्याही सगळ्याला ह्या गोष्टीचा फटका बसणार आहे. दादा, विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेतेसाठी राष्ट्रवादी दावा करणार आहे का? कारण की एक जागा जी आहे ती शिवसेनेत गेलेत. आमची बैठक जयंतराव पाटील आणि मी ही फार आधीच ठरवलेली आहे. याचा आणि त्याचा अर्थार्थी काही संबंध नाही, कारण 21 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 10 तारखेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं जी सभा 9 मी नगरला घेणार होतो ती त्यावेळेस आम्हाला घेता आली नाही, कारण तिथं पाऊस झालेला होता, तिथं जरा काळवटीचं क्षेत्र होतं आणि म्हणून ती लिमिटेड लोकांची सभा, निमंत्रितांची, आम्ही ती 21 तारखेला ठेवलेली. पवारसाहेबांनी तारीख दिलेली आहे अशा पद्धतीनं ती आमची मीटिंग आहे आणि ती विधानसभा, विधान परिषद या दोघांच्याही संदर्भातली आहे. राष्ट्रवादी दावा करणार आहे का विधान परिषद? अरे बाबा, आमची महाविकास आघाडी आहे. लगेच तुम्ही काहीतरी बातम्या चालू नका, आम्ही शांतपणे त्या एक आहे. विधानसभा, विधान परिषदेमध्ये ज्या वेळेस विरोधी पक्षनेता पद देण्याची वेळ येते त्यावेळेस ज्यांच्या जागा सर्वात जास्त त्यांना ते विरोधी पक्षनेते पद देतात. गेल्या 2014 निवडणुकीत मला आठवत आहे की आम्ही 41 निवडून आलो होतो. आम्ही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस 42 निवडून आलो होतं. तरी देखील 5 वर्ष काँग्रेस पक्षाकडे विरोधी पक्ष नेते पद होतं. त्यावेळेस शेतकरी कामगार पक्षाचे 3 सन्माननीय सदस्य स्वर्गीय आबासाहेब देशमुख आणि इतर दोघं हे आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला होता. आमची आघाडी होती, त्याच्यातनं निवडून आले होते. मी त्यावेळेस म्हणलं की बाबा ते आमचे 41 आणि ते 43 आम्ही होतोय. त्यांनी सांगितलं नाही. अध्यक्ष महोदय त्यावेळेस हरिभाऊ बागडे होते. बागडे साहेबांनी मला सांगितलं की ज्या पक्षाचे सर्वात जास्त सदस्य त्यांचा
मी विरोधी पक्ष नेता म्हणून जाहीर करणार आणि तशा पद्धतीनं त्यांनी केलेलं होतं. आता तुम्ही जे सांगताय त्याच्याबद्दल आम्ही कोणता विचार केला नाही, परंतु आपण आता एक गोष्ट लक्षात आणून दिल्यामुळं